पोहोचलेलो आहोत. धुळ्याहून ह्या संपूर्ण दौऱ्याला सुरुवात झाली होती. या सभागृहामध्ये साहेबांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार आणि स्वागत करूया. तरुण तळपदार जिगरवास आदित्य जरा वेगळा माईक आहे. मी पण बघतो की माझ्या हातात काही नाहीये तरी सगळ्यांना ऐकू येत कुणाजी. सुरू करूया आपण. अगदी. पण प्रश्न कुठे आहेत? प्रश्न आले आले प्रश्न आले आले. अरे वा, अरे एवढे प्रश्न. बाप रे, एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे या प्रश्नांसाठी. केवढे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न बघितल्यानंतर मला एक एक का गोष्टीचा अगदी आवर्जून सांगावीसे वाटतं की महाराष्ट्राला पडलेले हे जे सगळे प्रश्न आहेत ते आदित्यशी तुम्हालाच आता सोडवायचे आहेत. हो, तुम्ही प्रश्नांसाठी टाळ्या मारते, उत्तर मला द्यायचे. बापरे. कुठच्या कुठच्या शाळा आल्या तिथे? कॉलेज शाळा कुठचं? अरे मुलींचा आवाज येतच नाहीये. राधाबाई कॉलेज. आणि दुसरं कुठचं? लॉर्ड्स सारडा. अरे वा, जाऊ दे, आता प्रवेश झालेला. आता केवळ सुरू करूया आपण. या घ्या प्लीज. करू का सुरू? तुम्ही सोपे प्रश्न लिहिलेत ना. सायन्स वाले किती आहेत? नाही प्रश्न. कारण एक सुद्धा उत्तर माझ्याकडे सायन्सचं नसणार आहे. या धन्यवाद. तर थोडं मागे ना आम्ही. ऋषिकेश काकडे आहे का? नमस्कार ऋषिकेश, तिथे माईक जाऊ दे जरा प्लीज. जय शिवराय साहेब. माझा प्रश्न असा आहे, जी प्लॅस्टिक बंदी चालू केली आपण महाराष्ट्रात ती अतिशय गौरवास्पद आहे. महाराजांच्या काळात जसं पर्यावरणाचं रक्षण केलं जात होतं त्याची झलक आज तुमच्या रूपाने आम्हाला महाराष्ट्रात दिसतीये. तर ही बंदी महाराष्ट्रात चालूच आहे, ही देशात आणि ही जगात आपण कशा पद्धतीने याचं कार्य चालू ठेवणार आणि तसंच महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन कशा प्रकारे करणार? धन्यवाद. हा खूप चांगला प्रश्न आहे. देशात आणि जगात कशा प्रकारे चालू ठेवणार हे जरा मला विचार करायला लागेल. महाराष्ट्र तर आपल्या आपण लगेच चालू केलेली आहे ती बंदी. अर्थात खूप ठिकाणी अजूनही प्लॅस्टिकच्या पिशव्या मला दिसत असतात, स्ट्रॉ कुठेही नाही दिसत जास्ती. पण हे आता आपण स्वतःहून एक विचार केला पाहिजे की प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आपण वापरतो त्या आपण एकदा वापरतो आणि फेकून देतो. बसा बसा फेकून देतो, बरोबर आहे. आणि मग त्या पिशव्या जातात कुठे? कधी गटारात जातात, कधी झाडांमध्ये जातात, कधी गवतात जातात, कधी शेतात जातात. त्या फाटल्यानंतर छोटे छोटे तुकडे होतात त्याचे आणि मग कधी मासे खातात, कधी गाई, कधी कुत्रे, कधी झाडांमध्ये एवढं बारीकपणा ते प्लॅस्टिक जातं की ते आपल्या पोटात जात राहतं. आपण भाजी खात असताना माशात असेल तर मासे खाताना पोटात जातं. तर ही गोष्ट मला वाटतं आपण सर्वांनीच महाराष्ट्रात आणि देशात विचार करण्यासारखी आहे की जे एकदा वापरतो आणि फेकतो प्लॅस्टिक ते खरोखर किती महत्त्वाचं आहे आणि आपण ते बंद खरोखर करू शकतो का? जर केलं तर आपल्याला किती फायदे आहेत हे आपण आता सगळीकडे महाराष्ट्रात बघतच आहोत. गडकिल्ल्यांचा तुम्ही जो विषय काढला तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण जेव्हा बघाल तुम्ही उद्धवसाहेबांनी जेव्हा 2004 गडकिल्ल्यांचे फोटो काढलेले आणि त्याचं आपण एक्झिबिशन केलेलं मुंबईत, त्यावेळी ते जे काही पैसे मिळाले फोटोज विकून आपण प्रयत्न करतो काही किल्ल्यांना आपण चांगलं सुधारित करू शकतो का, तिथे काही आजूबाजूला तटबंदी वगैरे ते ब्युटिफिकेशन करू शकतो का. पण हे सगळे किल्ले जे आहेत हे केंद्र सरकारकडे असताना आपण जास्ती काही आता तिथे करू नाही शकत. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे आहेत आणि खरोखरच हे किल्ले जर आपण टुरिझम हब म्हणून बघितले, ऐतिहासिक हब म्हणून बघितले, तर कितीतरी आजूबाजूच्या तिकडच्या लोकांना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात,
टुरिझम वाढू शकतं, पूर्ण राज्य आपलं हे खरं तर टुरिझमवर वाढू शकतं. कारण महाराष्ट्रात सगळीकडेच किल्ले आहेतच, पण किल्ले जसे आहेत तसे आपले बीच आहेत, तसंच आपल्याकडे धार्मिक स्थळं आहेत, तसेच आपल्याकडे लोणार क्रेटर आहे. किती ऐकलं, किती लोकांनी ऐकलं लोणारबद्दल? बुलढाण्यात आहे तो. हे जगाला आपल्याकडे दाखवण्यासारखे कितीतरी गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी इतिहासाच्या असतील, धार्मिक स्थळं असतील, काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी, जसं लोणार आहे, ह्या गोष्टी कधी आपण विचारच करत नाही की आपल्या महाराष्ट्रात आपण पर्यटन वाढू शकतो. आणि पर्यटक जर आले आपल्याकडे तर महाराष्ट्रात प्रत्येक माणसाला रोजगार उपलब्ध होऊ शकेल, ही मला खात्री आहे. हा माझा प्रयत्न राहणार आहे पुढच्या काही वर्षांमध्ये. निश्चितच. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. थोडं हलूया. अगदी. धन्यवाद. महावीर गुगळे. महावीर गुगळे आहे का? अरे वा, नमस्कार. बोला बोला, तुमचा प्रश्न असाच येईल. खेडे म्हणूनच संबोधलं जातं. या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे, चांदबिबीचा महाल आहे, पण त्याकडे पण दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? नक्कीच. मी आत्ता खरं तर येत असताना माझ्या बरोबर अनिल भैया राठोडजी गाडीत बसलेले, रामदास भाई होते, विजय बाबू शिवतरेजी होते, आणि आम्ही असंच शहर फिरत असताना, कारण मी 2-3 आत्ता दर्शनं करून आलो, तेव्हा तेच मी सांगितलं की रे, शहर जर बघितलं तर खरोखर सुंदर शहर आहे अहमदनगर. थोडा एक आकार आहे शहराला, काही काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत, लोक सगळीकडे हसतायत, हस एका चेहऱ्यावर हात करतायत. मला खरोखर आवडलं हे शहर, पण ह्याच्यात जर आपण खरोखर प्लॅनिंग केलं तर हे शहर आपण खूप पुढे नेऊ शकू, ही मला खात्री आहे. कारण जसं तुम्ही सांगितलं, MIDC असेल किंवा कॉलेज काही अजून चांगले आणता येईल का, आरोग्यसेवा इथे चांगली उपलब्ध करून देता येईल का, मला वाटतं ह्या गोष्टी नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत. MIDC वर मी लगेच आत्ता इथून पुढे निघाल्यानंतर मी बघितलेलं, ते प्रश्न विचारलं, ते सुभाष देसाई साहेबांशी बोलून खरोखर चांगलं काहीतरी करता येईल, ही मी तुम्हाला एक आत्ता शब्द देतो. अरे हे जरा थोडं निघालं, हे कसं करायचं? किंवा साधं माईक दिलं तरी चालेल. कॉर्डलेसनी करूया, कंटिन्यू. लागलं का? हो लागला, लागला. आम्ही खेळत असतो माईक बरोबर. एवढे शांत राहून चालणार नाही कोणी, टाळ्या वाजवायला लागतात ना, तर सगळ्यांना झोप येईल मागे. पण टाळ्या माझ्यासाठी नका मारू, टाळ्या तुमच्या स्वतःसाठी झाल्या पाहिजेत. तुम्हाला सांगतो का, एकदा पहिलं सगळ्यांनी टाळ्या वाजून दाखवा. आता सांगतो का, कारण हा जो मुळात मी कार्यक्रम घेतोय आदित्य संवाद, आपण बघितलं असेल की पूर्ण महाराष्ट्रभरात मी हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतोय, निवडणुकीच्या आधी देखील घेतला, आणि हा माझा कार्यक्रम प्रत्येक महिन्यात सुरू राहणार आहे. वेगळ्या वेगळ्या गावात जाणार, वेगळ्या वेगळ्या शहरात जाणार, कारण मी एक आपल्या तरुण मुलामुलींमध्ये एक नवीन बदल बघतोय काही वर्षांमध्ये. तो बदल असा आहे की आपण जे काही अभ्यास करतो त्याच्या पुढे आणि पलीकडे जाऊन विचार करण्याची आपल्या क्षमता आहे ते आपण करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासमोर कोणी उभा असेल, तुमच्या म्हणजे माझ्यासमोर देखील कोणी उभा असेल, कुठचाही मोठा माणूस असेल, मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, उद्योजक असेल, आपण आपल्या मनातले प्रश्न विचारायला त्यांना घाबरत नाही. मला वाटतं ही जी एक नवीन मी हा बदल बघतोय हा आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्या मिनिटाला आपण प्रश्न विचारायला लागतो त्या मिनिटाला समोरच्या माणसाला तुम्हाला उत्तरं द्यायला लागतात. आणि आपल्या देशात जेवढे प्रश्न निर्माण झालेत, जर आपल्याला उत्तरं शोधायची असतील तर तुम्हाला प्रश्न हे विचारायलाच लागणार. तुमच्याकडे उत्तरं असतील तर ती उत्तरं पण द्या, पण प्रश्न हे बाहेर येणं खूप गरजेचं आहे, लोकांमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या सर्वांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आदित्यजी, बदल तुम्ही आता सांगितला, एक अर्ध्या मिनिटात एक बदल मी पाहिलेला तुम्हाला सांगतो, जर तुमची विनंती आहे, परमिशन असेल तर. आठवा आपला हा कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीनुसार देशपातळीवरचा पहिला युवा नेता आहे की जो या पद्धतीने तरुणांशी संवाद साधतो. मी देशपातळीवर म्हणतोय, फक्त महाराष्ट्रात नाही. आणि मी आत्तापर्यंत कायमस्वरूपी तुमचं व्यासपीठावरती स्वागत करत होतो, पण मला एक सतत जाणवलं की तुम्ही एक विचार देत आहात, त्यामुळे इथून पुढे तुमचं स्वागत करताना मी विचारपीठावरती तुमचं स्वागत करणार आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला, मुलीचा प्रश्न आलेला आहे. कल्याणी सातपुते. कल्याणी आल्यात का ताई? नमस्कार.
माईक येऊ दे तिथे प्लीज. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. गुड आफ्टरनून सर. लास्ट इयर देर वॉज इलेक्शन इन केडगाव विच वी आर ऑल नोन दॅट टू शिवसैनिक दे वर मर्डर्ड. द अक्यूज्ड इन दिस मर्डर वॉज एन सी पी एम एल ए संग्राम अँड बी जे पी एम एल ए शिवाजीराव कर्डिले. सो माय क्वेश्चन इज वॉट यू थिंक फॉर वुमेन सेफ्टी वॉट मीन्स वॉट यू विल डू. त्याच्यात दोन भाग आहेत. एक तर बसा ताई, खरंतर तुम्ही कॉलेजमधून असे राजकीय विचार करताय खूप महत्वाचं आहे, कारण जसं मी सांगितलं की आपल्या देशात काय चाललंय ह्याच्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आता बातम्यांमध्ये किती खरं येतं किती खोटं येतं आपल्याला माहिती नसतं, पण आपल्याला स्वतःला अवेअरनेस असायला पाहिजे, कारण आत्ताचं जग ह्याच्यात एक्सपोजर खूप आहे. व्हॉट्सॲपवर सगळे आहात, फेसबुकवर आहात, ट्विटरवर आहात, इंस्टाग्राम, टिकटॉक, टिकटॉकवरनं काही कळत नाही आत्ता तरी. पण ह्यांनी जसं प्रश्न विचारला ना, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आत्ता राजकारण जे मी बोललो बदलत चाललेलं आहे, तरी एका जनरेशनमध्ये अजूनही असं वाटतं की अरे मारामारी केली, कोणाला उचललं कोणाला धोपटलं तर काही ना काहीतरी होऊ शकतं. पण ही जी तरुण मुलं मुली आहेत, मला वाटतं आपण जे मतदान करतो त्याचं जर उत्तर बघायचं असेल, हा बदल जर घडवायचा असेल, तर तो बदल तुमच्यामध्ये असायला पाहिजे. कारण ही जी एक वृत्ती असते की अरे आपण राजकारणात दादागिरी करून काही करून घेऊ शकतो, ते मला वाटतं आता चालणार नाही. आत्ताची जी एक नवीन वृत्ती आहे की तुम्ही कामं करा आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊ, त्याच्यासाठी तुम्हाला कोणाला उचलायची मारायची बिरायची गरजच नसते. आणि हे नुसतं मी शहरात बघत नाही, उलटं हे गावात जास्ती दिसतंय. कारण ग्रामीण भागात जरी मी फिरलो, महाराष्ट्रभर फिरतोय, ग्रामीण भागात देखील मी जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतो, तिथे मुलं एवढी अवेअर आहेत की त्यांना प्रश्न नुसतं आपल्या गावाचे नसतात, पण देश पातळीवर काय चाललेलं आहे त्याचं अवेअरनेस असतं. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही सांगितली की विमेन सेफ्टी, अर्थात खूप ठिकाणी मी बघत असतो, पेपरमध्ये वाचत असतो, आपण पण वाचत असाल की कुठे मोलेस्टेशन होतं, रेप होतं, रेप होण्याचा प्रयत्न होतो, ॲसिड अटॅक्स होत असतात. ह्या गोष्टींमध्ये माझी ठाम भूमिका अशी आहे, आणि म्हणूनच मी हे महिलांसाठी मुलींसाठी स्वरक्षणाचे धडे मोफत सगळीकडे देण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यानंतर मी पुन्हा एकदा नगरमध्ये येईन तेव्हा सेल्फ डिफेन्सचा आपण कार्यक्रम घेऊच, पण तो सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम मी ह्याच्यासाठीच घेतो. इथे तुम्ही सगळ्या मुली बसल्यात, मला तुम्ही सांगा, तुम्ही कुठेही गेलात, कुठचेही कपडे घालून गेलात, कितीही वाजता गेलात, तुम्हाला कुठच्याही मुलाला हात लावायचा अधिकार आहे? बरोबर ना? कोणी प्रश्न विचारायचा अधिकार आहे की तू इथे गेलीसच का, तू असे कपडे घातले म्हणून रेप झाला, तू इथे ह्या वाजता होती म्हणून रेप झाला, आहे कोणाला अधिकार? आणि म्हणून माझं हे ठाम मत आहे की जेव्हा मी स्वरक्षणाचे धडे देतो, मी एवढ्यासाठीच देतो की तुम्ही स्वतःला सेफ ठेवू शकाल, सुरक्षित ठेवू शकाल. तुम्हाला ते बेसिक मी कराटे शिकवतो, पण ते कराटे असं नाही की तुम्ही कोणातरी पाडून मॅच जिंकायची आहे. आपल्याला त्यांना पाडायचं आणि पळायचं, तिथून मग पोलिसांकडे जायचं आहे किंवा आईवडिलांकडे जायचं आहे. पण हे करत असताना माझं हे देखील ठाम मत आहे, दुसरं मत, की जेव्हा मुलींना पण स्वतःला वाचवायचं कसं शिकवतो, मी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की मुलांनी मुलींबरोबर वागायचं कसं, हे देखील धडे आपण चौथी आणि पाचवीपासून दिले पाहिजेत. पण ही एक मेंटॅलिटी आहे, कारण मुलांना जर चौथी पाचवीपासून, म्हणजे सगळी मुलं काही वाईट नसतात, बरोबर ना? एक टक्का कोणतरी मस्ती करतं, पण ती 1% मस्ती सगळ्या मुलांना झेलायला लागते आणि त्या मुलीला पण झेलायला लागते. पूर्ण आयुष्य आपलं कदाचित आपण लाज येत असतो की अरे माझ्याबरोबर हे का झालं ते का झालं. एक तर लाज वाटायचं कारण नाही, कारण तुमची चूक नाहीच आहे, ती त्या मुलाची चूक आहे आणि त्याला ती सजा झालीच पाहिजे. माझं हे पण मत, मी काल परवा धुळ्यात होतो, मला विचारलं की रेपिस्ट बरोबर न्याय त्यांना मिळायला एवढा वेळ का लागतो. अर्थात जर मला विचारलं तुम्ही, तर रेपिस्ट जर तो खरोखर रेपिस्ट असेल आणि त्याच्यावर कन्व्हिक्शन असेल, गुन्हा पूर्ण सिद्ध झाला, तर त्याला भर चौकट लटकवलं पाहिजे. पण मुलींना आपण सुरक्षित कसं ठेवू शकतो, ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. स्वरक्षणाचे धडे तर आहेतच, पण मी जसं सांगितलं की मेंटॅलिटी जी आहे मुलांची, काही त्या 1% मुलांची, ती बदलणं आत्तापासून गरजेचं आहे. वा, फार छान. इथला एक प्रश्न घेऊ आणि मग आपण एखादा रँडम घेऊया. या, भावेश अणेचा. नमस्कार.
जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आदित्य साहेब तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की तुम्ही निवडणूक लढवणार आहात का किंवा नाही? स्टुडंट इलेक्शन नाही नाही विधानसभा येणार नाही विधानसभा. कारण की जर इतिहास जर शिवसेनेचा बघितला तर बाळासाहेबांनी आतापर्यंत कोणती निवडणूक लढवली नाही. ते म्हणाले की माझ्यासाठी शिवसेना प्रमुख बस आणि नंतर मग उद्धव साहेबांनी तोच ट्रेंड पुढे वाढवला. तर तुम्ही विधानसभा लढवणार? पेपर फोडायचा की नाही हा विषय आहे. वा वा क्या बात क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण ही जी म्हणजे आज तर आदित्य संवाद आहे पण मी जी जनाशीर्वाद यात्रा काढलेली आहे अर्थात आत्ता तरी जी होऊन गेलेली निवडणूक आहे लोकसभेची त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढे जे काही शिवसेनेला काम करायचं जनतेची सेवा करायची आहे त्याच्यासाठी आशीर्वाद मागत फिरतोय. ह्याच्यातच मला निवेदनं येत आहेत. लोकांशी भेटतोय, वेगळ्या वेगळ्या समाजाच्या घटकांशी भेटतोय, महिला असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, वेगळे वेगळे समाज भेटतात मला. पण हे करत असताना अर्थात त्यांच्या मनात काय आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्यांच्या मनात खूप वेळा महाराष्ट्र कसा असायला पाहिजे, महाराष्ट्र घडवायचा कसा, महाराष्ट्रामध्ये काय काय असायला पाहिजे, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र कसा करू शकू, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र कसा करू शकू, हे तर विषय आहेतच. पण त्याचसोबत मी एक सांगितलंय, काल पण मी प्रेसमध्ये बोलताना बोललो की माझा जो स्वतःचा प्रश्न आहे निवडणूक लढायचा की नाही, ही यात्रा खरं तर त्याच्यासाठी नाही आहे किंवा धडपड त्याच्यासाठी नाही आहे. जो काही जनतेचा आदेश असेल तो मी पाळीन आणि ते करीन. तर जे काही जनतेला वाटतं, जे काही जनता सांगत जाते मला, तसं मी करत जाईन. तुम्हाला काय वाटतं? अरे थांबा थांबा, शिवसैनिक थांबा, इतरांना विचारूया. ठीक आहे, बघूया आपण आता पुढे पुढे कसं कसं जातं. थँक्यू. हे आता जे जनतेच्या मनात असेल ते होत जाईल. पण आत्ता मी संवाद ह्याच्यासाठीच साधतोय की महाराष्ट्र घडवायचं आहे, सत्तेत असो किंवा नसो, लढलो नाही लढलो, स्वतः त्याच्यावर विचार न करता महाराष्ट्र कसा असायला पाहिजे मी माझ्यापेक्षा तुमचा जास्ती विचार करतोय. इतर माझ्या वयाच्या जी मुलं मुली आहेत ते कसे पुढे जातील? एक रँडम प्रश्न घेऊया तिथून. कोणाला कोणाला बाकी प्रश्न विचारायचे? राजकारण सोडू ना, इथे इथे ही पेपर जास्ती फुटतोय. ही एक ताई आहे पुढे, विचारते. माझा ऐकूल प्रश्न विचार. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. मी तपकीर श्रद्धारून राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ती एक महाविद्यालयाची अडचण आहे. जो नगर शहरामध्ये कचरा असतो तो आमच्या महाविद्यालयासमवेत असणाऱ्या परिसरामध्ये आणून टाकला जातो. असं का? हो, यामुळे खूप दुर्गंधी आणि मुलींच्या आरोग्यास हानीही पोहोचते. हे तर काहीच नाही साहेब, नगर शहरामध्ये जे असणारे हॉटेल्स आहेत ना ते आपले मांसाहारी जे वेस्टेज आहेत तेही कॉलेज समवेत असणाऱ्या परिसरामध्ये आणून टाकतात. त्यामुळे हिंस्र कुत्र्यांची संख्या खूप वाढली. म्हणजे एका अर्थाने असं आहे, वसतिगृहामध्ये 500 विद्यार्थी आणि कुत्र्यांची संख्या आहे 2 डझन. अरे बापरे, किती लांब इथून कॉलेज आपलं? तारकपूर बस स्टँड. नाही, इथून किती वेळ लागेल? इथून 5-10 मिनिटं लागेल. चालेल, मी आता काय करीन, इथून निघालो की माझ्यासोबत पर्यावरण मंत्री आहे. तर त्यांना घेऊन जातो तिथे आणि लगेच कारवाई करून ते तिथे येणार कसं नाही ह्याची पण लगेच काळजी घेऊया आपण आणि पुढे काम करूया. हा ऍड्रेस कोणीतरी आपल्या युवा सैनिकांनी घेऊन ठेवा. हा, तिथे लगेच झाल्यानंतर जाऊया आपण आणि रामदास भाईना पण सांगून ठेवा, आपण जाऊया तिथे. अजून कोणाचा काय प्रश्न आहे? जी, आमच्या कॉलेजचा जो रस्ता आहे ना तो पण अत्यंत खराब झालेला आहे आणि ना तिथून ना बरेचशा नगर मधून ना मुलींना आमच्या कॉलेजच्या ना 2500 विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यातल्या बऱ्याचशा मुलींना नगर मधून अप डाऊन करतात पण त्यांना जसं रस्ताच नाहीये, ती रस्ता खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हेच ओळखणं कठीण झालेलं आता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ना बरेचशा नगर मधील कार्यकर्त्यांना सांगितलंय की बरेच निवेदन दिले आमच्या प्रिन्सिपल सरांनी पण अजून काहीच झालं नाही. मला एक निवेदन द्याल? हा नक्की, मी प्रयत्न करेन. हे करायचं द्या घ्या ना ताई, तुम्हीच या दोघी जणी पुढे या, तुम्ही दोघी जणी पुढे या द्या. ह्याच्यात दोन्ही गोष्टी लिहिल्यात, चालेल. अरे वा वा, तुमचा नंबर पण देऊन ठेवायचा म्हणजे मला काम झालं की फोन करता येईल. ठीक आहे, चालेल चालेल. आणि प्रिन्सिपलचं नाव आहे का याच्यावर?
ठीक आहे, त्यांचं सरांचं नाव मला लिहून द्या तिथे. हा चल, थँक्यू. वा, इथला घेऊया आता एक प्रश्न. नाही, दोन तीन घेऊया ना इथून. ठीक आहे, अजून इथे या बाजूला एक मिनिट, ह्यांचं घेऊया मग पुढे जाऊया. इथे इथे मध्ये जरा माईक द्या पटकन. अरे बापरे, तुम्ही पण निवेदन. इथे माईक द्या जरा पटकन, माईक घे इथे पटकन. आलो आलो, सगळीकडे मागे पण येईन प्रश्न घेऊन. हॅलो सर, आमची एक विनंती आहे तुम्हाला. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. नगरमध्ये आपलं पहिलं स्वागत करत आहे सर. आमचे एक 2017 जानेवारी एसटी महामंडळाची ॲड झाली होती सर. त्याच्यात आम्ही त्याच्यात सिलेक्ट झालो होतो. 111 जागासाठी ॲड होती. 64 मुलं हजर करून घेतले, बाकीच्या मुलांना हजर करून घेतले नाहीत. 50 मुलं आहेत, त्यातले 24 मुलं पात्र आहेत. तर त्याच्यावरती तुम्ही रावते साहेबांशी चर्चा करून आम्हाला न्याय मिळून द्यावा. दोन वर्ष आहे निवेदन. हो सर, देऊन ठेव. मला वाटतं तर सगळीकडे कळत चाललंय की निवेदन दिलं की त्याच्यावर पुढे काहीतरी कार्यवाही होते. तर सगळीकडे निवेदन. सॉरी, मी खालती नेऊ शकत तर. हा, धन्यवाद, थँक्यू. तुमचं नाव नंबर ह्याच्यावर लिहिलाय का? नंबर मला लिहून ठेवा, म्हणजे मला पुढे माहिती घ्यायची असेल तर. इतर कोणाचा प्रश्न? कोण विद्यार्थी आहेत? कॉलेज कॉलेज कॉलेज. अच्छा, या ताईचा घेऊया. इथे इथे मध्ये माहिती द्या जरा. हॅलो सर, मी न्यूयॉर्क कॉलेजची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न शिष्यवृत्तीवरती आहे. कशाबद्दल? शिष्यवृत्ती. मी आता बीबीए शिकते. 20,000 पेड केले सर. आणि शिष्यवृत्ती दरवर्षी सगळ्याच कॅटेगरीला भेटते असं होत नाही. बीबीए डिपार्टमेंटला तर इतक्या शिष्यवृत्ती भेटतच नाही. मग जे ज्यांनी ज्यांची म्हणजे नाही का पैसे भरायची हे नाही आहे, कॅपॅसिटी नाही आहे, त्यांनी अर्धे अर्धे करून भरलेत. पण त्यांची अशी पण अपेक्षा आहे की त्या शिष्यवृत्तीमधून आम्हाला थोडंफार तरी आमचं मागे भेटावं. कॉलेज सगळं प्रोव्हाइड करतंय, कॉलेजमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, पण शिष्यवृत्ती भेटणं आवश्यक आहे. पण ते कधीपासून स्टार्ट होईल? ठीक आहे, मी हा जरा प्रश्न थोडं माहिती असून घेतो की नक्की काय धोरण आहे, आणि मगच मी त्याच्यावर पुढे आपल्याला हे करू शकेन. आणि सर, तुमचं स्टेटमेंट असं होतं की मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल. हो, तर खरंच सर तुमचं मनापासून स्वागत आहे सर तुम्हाला. धन्यवाद. कारण मला वाटतं हे क्षेत्र जे आहे, शिक्षण क्षेत्र, ते खरं तर थोडं मागे होणं म्हणजे मला बसतंय. हे शिक्षण क्षेत्र जे आहे खरं तर ते एवढं महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही बघा, कुठचाही या देशात प्रॉब्लेम मिटवायचा असेल, सॉल्व्ह करायचा असेल, कुठेही म्हणजे काही तुम्हाला विषय घ्यायचा असेल, तर त्याला एकच उत्तर आहे, बरोबर शिक्षण. आता इथे तुम्ही जे शिकलात सगळे, मला सांगा, कॉलेजमध्ये आहेत, काही कॉलेजमधून बाहेर पडल्यात, किती लोकांना खात्री आहे की तुम्ही एवढे वर्ष शिकून तुम्हाला लगेच नोकरी मिळणार आहे? किती लोकांना? आणि याचं कारण एकच आहे की नोकऱ्या तर उपलब्ध होत आहेत, इंडस्ट्री येत आहेत, बरोबर आहे. पण खूप वेळा आपण पेपरमध्ये हल्ली वाचत असतो की रोबोटिक्स येत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. आपण वाचतोय काय काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, बरोबर. मग जे आपण शिकतोय, आपला अभ्यासक्रम जो आहे, तो अभ्यासक्रम आपल्याला ह्या नवीन जॉबसाठी तयार करतोय का? जे आधीचं आहे, 50 वर्षापूर्वीचं आहे, ते अभ्यास करून काहीच उपयोग नाही आपल्याला. पुढच्या 10 वर्षात काय बदल घडणार आहेत, पुढच्या 5 वर्षात काय बदल घडणार आहेत, तो अभ्यासक्रम आपल्या शाळेमध्ये आला पाहिजे, आपल्या कॉलेजमध्ये आला पाहिजे. आणि म्हणून मला या क्षेत्रात खरोखर काम करायचं आहे, कारण जर आपण शिक्षण सुधारलं आपल्या देशाचं, तर खऱ्या अर्थाने आपला देश हा सुपर पॉवर होऊ शकेल. तिथे मागे एक हे झालं की त्या मुलाकडे जाऊया. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. मी प्राची अनेचा. सर, माझा प्रश्न असा होता की विधानसभेत महिलांना 50% आरक्षण का नाही? हा प्रश्न मला वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी विचार करण्यासारखं गरजेचं आहे. पण अजून एक आहे की आरक्षण असो वा नसो, खूप अशा महिला आता मला समोर दिसत आहेत. म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेची तुम्हाला एक साधारण शिवसेनेची एक हे देतो, उदाहरण देतो, की तिथे 50% आरक्षण हे महानगरपालिकेंसाठी आहे, बरोबर आहे. तरी तिकीट वाटप करत असताना जेवढ्या महिला काम करतात आपल्या वेगळ्या वेगळ्या शाखेंच्या मार्फत असतील किंवा वॉर्डमध्ये असेल, साधारण 64% महिला ह्या शिवसेनेच्या तिकीटवर लढतात. आणि मला हेच दिसतंय की असं राजकीय ह्याच्यात काम करून जेवढं तुम्ही पुढे येऊ शकता, मला वाटतं हल्ली खूप महिला दिसतात. आणि अशा डॅशिंग महिला कधी कधी पुरुषांपेक्षा पुढे जात आहेत. तर अर्थात आरक्षण हा विचार करण्यासारखा विषय आहे, पण मला वाटतं ह्या पुढच्या निवडणुकीत किंवा पुढच्या 5-10 वर्षात स्वाभाविकपणे महिला खूप पुढे येतील. कारण आता आपण बघताय
महिला इंडस्ट्रीज खूप चालवतात, सीईओज बनतात. पोलिसांमध्ये तुम्ही बघता सगळ्यात डॅशिंग ऑफिसर या महिला असतात. तुम्ही आता कुठच्याही राजकीय पक्षात बघा, स्पोक्स पर्सन म्हणून असतील, उपनेते, नेते म्हणून खूप महिला पुढे येतात. मंडळांचे प्रेसिडेंट खूप महिला आहेत, अध्यक्ष महिला आहेत. तर ह्यांचं जे काम आहे ते राजकीय पक्षांना डोळे झाकून दुसरीकडे बघणं हे शक्य झालं नाही. आता त्यांना ते न्याय आणि मान आम्हाला देणं लागणारच आहे. तर मला वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे. तो मागे एक मुलगा मगासपासून त्याला विचारायचं. हा तो एक जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. जे मुलं 18 वर्षावरील अपंग मुलं आहेत, तर त्यांच्या पालकांना जर त्यांच्या अपंगत्वावर काही लाभ घ्यायचा असेल बदली किंवा या प्रकारचा, तर त्यांना पालकत्वाची गरज असते. परंतु समाज कल्याण विभागाकडे पालकत्व हे मतिमंद किंवा मनोरुग्ण ज्यांचे पाल्य आहेत त्यांनाच मिळते. मग जे मुकबधीर, अंध, जे इतर पालक मुलं आहेत, मग ते अपंग नाहीत का त्यांचे आई वडील त्यांचे नैसर्गिक पालक नाहीत? बरोबर, हा प्रश्न आहेच खरंच. हो, तर त्याबद्दल तुम्ही काय ॲक्शन घेताल का? नाही, नक्कीच. तुम्ही आता हा विषय जो घेतलेला आहे, मी त्याच्यावर पुढे मी मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं करीन आणि हे आपल्याला कसं त्याच्यात आणता येईल हे बघणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यावर लगेच कारवाई होणं गरजेचं आहे. तुम्ही विषय खूप बरोबर घेतलेला सर. आता ज्या जिल्हा परिषदे अंतर्गत ज्या बदल्या होतात ना, त्यात माझ्या फॅमिलीने सुद्धा ते सर्व केले, म्हणून हा प्रश्न. नाही, ठीक आहे, मी घेईन निश्चित. कारण आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जसं मला आता प्रश्न विचारलात ना, हेच प्रश्न मी महाराष्ट्रात काय आहेत, कारण हे मला माहिती नव्हतं खरं तर, खरं बोलायचं तर. तर असे प्रश्न जे आहेत ते खरोखर आपलं महाराष्ट्र जर नवीन घडवायचं असेल किंवा हे महत्वाचे जे घटक आहेत ज्यांचे आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत ते कसे पोहोचणार, असे तुम्ही प्रत्येक ठिकाणी असे तुमच्यासारखे भेटत राहिले तर खरोखर आपण या महाराष्ट्रात काहीतरी चांगलं करू शकू आणि ज्यांना खरंच गरज आहे तिथपर्यंत मदत पोहोचते की नाही हे मला कळत राहील. मागून मागून कोण विचारणार एक? राजकीय नाही, येतो येतो तिथे येतो. नमस्कार सर. नमस्कार. माझा राजकीय नाही, आता क्लीन बोल्ड झाले. हो सर, हा कृषी प्रधान देश आहे असं बोललं जातं. महाराष्ट्रात जवळपास 75% शेती आहे आणि शेतीवर जगणारे सर्व शेतकरी आहे. आत्ताच मी सकाळी पाहिलं न्यूजला, 1 महिन्यात 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. हे कुठेतरी बदललं पाहिजे असं वाटतं का आपल्याला, आणि त्यासाठी तुम्ही काय काम करणार? दुसरा प्रश्न असा आहे माझा की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आमदार होऊ शकतो का? आणि जास्तीत जास्त विधानसभेवर शेतकऱ्यांचे मुलं जर गेले तर शेतकऱ्यांचा विकास होईल का? तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात? दुसऱ्या प्रश्नाचं मी पहिलं उत्तर देतो की शेतकऱ्यांची मुलं हे आमदार होऊ शकतील का? आत्ता पण खूप असे आमदार आहेत ज्यांचे आई वडील, ज्यांचे आजोबा हे शेतकरी होते किंवा कोण पोलिसामध्ये होतं, कोण कामगार होतं. मला वाटतं जर तुम्ही महाराष्ट्र विधानसभा बघाल तर सामान्य नागरिक हा असामान्य ताकद कशी घेऊ शकतो, मला वाटतं हे खूप चांगलं उदाहरण आहे. अर्थात आता त्याच्यात पुढे जाऊन शेतकरी आत्महत्या थांबवायच्या कशा, मला वाटतं ह्याच्यावर एक मोठा विचार होणं गरजेचं आहे. काल परवापासून जेव्हा मी आता फिरतोय आणि त्याच्या आधी पण, म्हणजे ऑक्टोबरपासून मी दुष्काळी दौरा करत होतो, शेतकऱ्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतोय. प्रथमपणे आत्ता जर आत्महत्या थांबवायच्या असतील पहिल्या टप्प्यात, म्हणजे फर्स्ट एड म्हणून, हा काही पूर्ण हे नाही आहे. कर्जमुक्तीसाठी आपण शिवसेना म्हणून लढतोय, झगडतोय. कर्जमुक्ती झालेली आहे पण सरसकट कर्जमुक्तीसाठी आपण आता विषय घेतलेला आहे, तो आपण करून घेणार. दुसरी गोष्ट म्हणजे पीक विमा योजनेचं आपण बघत असाल, जिथे जिथे शेतकऱ्यांनी विमा भरलेला, या पर्यावरण मंत्री रामदास भाई आलेले आहेत, आपल्यासाठी एक विषय आलेला आहे लगेच. आपल्याला मंत्री साहेबांना आता तो विषय सांगू आपण आणि कॉलेजमध्ये लगेच जाऊ या आपण. दुसरा जो विषय आहे तुम्ही घेतलेला आत्ता शेतकऱ्यांचा, जसं मी सांगितलं पीक विमा योजना, कर्जमुक्तीसाठी तर आपण भांडतोच, जिथे झाली तिथे चांगले प्रमाणपत्र मिळालेत पण खात्यात पैसे नाही आलेत तिथे देखील आपण शेतकऱ्यांना मदत करतोय. दुसरा जो पीक विम्याचा बोलतोय मी, आपण परवा मोर्चा काढला मुंबईत, शहरी लोकांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला आणि या मोर्चात जो आपण इशारा दिला 15 दिवसाचा, खूप ठिकाणी असे पण उदाहरणं आलीत. परवा मी नाशिक जिल्ह्यात होतो, नाशिकमध्ये ह्या इन्शुरन्स कंपनीचं 17 कोटी देणं बाकी होतं शेतकऱ्यांना, मोर्चानंतर 14 कोटी दिले गेले, 3 कोटी ह्या आठवड्यात दिले जातील. तिसरी गोष्ट म्हणजे अर्थात दुष्काळ एक गोष्ट अशी आहे, आपल्याला दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवायचं आहे पण पाऊस आपण घडवू नाही शकत,
मग नद्या कुठून कुठे वळवू शकतो का? शहरी भागात आपण जो समुद्र किनारा आहे तिथे डिसॅलिनेशन करू शकतो का? जे आपले हायवेज आहेत, मुंबई नागपूर हायवे होणार आहे, मुंबई पुणे हायवे होणार, तिथे पाऊस होतो, तिथे पाणी वाचवून आपण मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात आणू शकतो का? ह्याच्यावर देखील माझा स्वतःचा विचार चालू आहे, अभ्यास चालू आहे. काही मी प्रपोजल्स वेगळ्या वेगळ्या मंत्र्यांकडे दिलेले आहेत, पण मुख्यतः म्हणजे ठिबक सिंचन हे पूर्ण महाराष्ट्रात जर आपण आणू शकलो तर जेवढं पाणी आपण आता वापरतो ते वाचवून जेवढं शेतीला पाणी गरजेचं आहे ते बरोबर तेवढं पाणी जाऊ शकेल आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी हे खूप मोठं पाऊल असेल. ज्यावेळेला दुष्काळमुक्त महाराष्ट्र होईल मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या मार्गी लागतील. एक शेवटचा मला वाटतं प्रश्न घेऊया आणि इकडचा घेऊया आणि मग मागेतो. हा तुमचा घेऊया, एक ह्या ताईंचा घेऊया, मग तिथे घेऊया. सर माझा प्रश्न असा आहे की भिंगार गावामध्ये जे गरीब मुलं आहेत त्यांना शाळेत जायला पण हे नाही आहे आणि रोडचे काम जर पाऊस झाला तर नद्यांमध्ये जे पाणी असतं ना ते पूर्ण रोड मध्ये येत आणि लाईट पण नाही आहे सर रोडवर जाताना, त्याच्यामुळे रात्रीचं जर जायचं यायचं म्हटलं तर दिसत नाही, नदी आहे की नाली आहे, सगळं पाणी रोडवर येतं. आणि भिंगार वेशीमध्ये पण जे नाले आहेत ना ते सगळं रोडवर पाणी येतं पावसाच्या ह्याच्या, त्याच्यामुळे दिसत नाही. आणि त्या साईडला पाथळी, त्या साईडला वाहणारे, मला थोडं लिहून द्या ना निवेदन, म्हणजे आपण सरकारकडून तिथे रस्त्याचं वगैरे नीट काम करून घेऊ शकू. हा मला लिहून द्या लगेच, मला हे करून द्या. एक आता शेवटचा प्रश्न मागचा घेऊया मागे. हा ते 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 हॅलो नमस्कार साहेब, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अनिल लोणारे. साहेब मा प्रश्न असा आहे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत, तर मला एकच प्रश्न विचारायचा आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडून तुम्ही राजकारणाचा कोणता धडा घेऊ शकतात आणि घेतलाय? मला वाटतं मी राजकारणाचे धडे जे आहेत माझे ते मी लोकांकडून घेत असतो आणि दोन धडे मी महत्वाचे जे घेतलेले आहेत हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या आजोबांकडून. पहिला धडा म्हणजे त्यांनी सांगितलेला आहे की जे काही तुला करायचं आहे 100 वेळा विचार कर, पण एकदा विचार केल्यानंतर बाण सुटल्यानंतर तो पुन्हा येऊ नाही शकत, तो पहिला आहे. दुसरा धडा मी माझ्या वडिलांकडून घेतलेला आहे, उद्धवसाहेब ठाकरेंकडून, की जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं, कधी लोकांबरोबर खोटं नाही बोलायचं आणि कधी नाटक नाही करायचं. ह्या दोन गोष्टी मी घेऊन पुढे चाललेलो आहे. बाकीचे आशीर्वाद, बाकीचे जे काही धडे असतात ते लोकांकडून मी घेत असतो, शिकण्यासारखं खूप असतं. जसं त्यांनी आत्ता मला एक विषय दिलेला आहे, हे सगळे विषय आहेत. आणि मग राजकारण ही काही शिकण्याची गोष्ट नसते, कारण ह्याच्यात धडे घेऊन चालत नाहीत, हे तुम्हाला मनापासून करायला लागतं आणि सतत एक त्याच्यात गांभीर्य असायला लागतं आणि त्याच्यात स्थिर असायला लागतात. तुम्ही असं फुल टाईम जॉब आहे, आवडीने केलं तर कुठे धडे घेण्याची गरज नाही आहे. चालेल, आता मला वाटतं प्रश्न कुणालजी, तुम्ही बघा कुठून घ्यायचा, मी डोळे बंद करतो. येतो मी त्या प्रश्नाकडे वळतो, पण त्याआधी एक छोटासा मी तुम्हाला सांगतो. एक आजी आता हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आल्या होत्या, वयवर्ष 62 होतं, त्यांचा पेन्शनशी संबंधित प्रश्न होता. त्या म्हणाल्या की मला आदित्यजींना हा प्रश्न विचारायचा आहे, तो ह्या कार्यक्रमात बसतो की नाही. तर मला तो प्रश्न बसतो की नाही हे माहिती नाही, पण मला एवढं कळतंय की तरुण वर्गाला जशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे तशी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षा आहे. एकदा जोरदार टाळ्या आदित्यजींसाठी झाल्या पाहिजे. त्या आजी इथे आहेत, द्या त्यांना माईक, द्या माईक, द्या माईक, माईक आहे. ऐतिहासिक अहमदनगर शहरात पुत्रतुल्य आदित्य साहेब ठाकरे यांचं माझ्यातर्फे मनपूर्वक स्वागत. वा, आपण मला आदित्य बोला, साहेब नका बोलू, मी खूप वर्षांनी लहान आहे आपल्यापेक्षा. माझा मुला स्वरूपच आहात तुम्ही. तर आदित्य, साधारणपणे 1 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांचं किडनीच्या विकारानं निधन झालं. मी स्वतः चांगली क्वालिफाईड आहे, 3 विषयात MA आहे, MA MED आहे, 7 डिग्री आहेत, MSCIT सुद्धा केलेला आहे. मला बोलू द्या. तर 4.5 वर्षापूर्वी मी शासकीय ज्युनियर कॉलेजमधनं सेवानिवृत्त झाले. 19 वर्ष रात्रीशाळेत, शासकीय रात्रीशाळेत काम केलं. त्याच्यानंतर संस्थेने मला पूर्ण वेळ दिला 4.25 वर्ष, पण माझी 19 वर्ष पार्ट टाईम शासकीय सेवा आहे. आणि मी जवळजवळ 50 ते 60 चक्रा मुंबईला मंत्रालयात मारल्या. माजी शिक्षण मंत्री तावडे साहेब यांनी मला आश्वासन दिलं होतं की मी तुमचं काम नक्की करतो, फाईलवर तसं मेन्शनही केलं. मी खूप चक्रा मारल्या पण मला यश येत नाही. आता कंटाळून गेले,
पायातलं बळही गेलं आणि मिस्टर गेल्यामुळे मी खूप हतबल आहेत. तुमच्याशी बोलताना सुद्धा मला भरून आलेलं आहे. तर माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती की तुला पेन्शन मिळावं, पण मी पात्र असून सुद्धा खूप निवेदन दिले, मुख्यमंत्र्याला भेटायची खूप प्रयत्न केला, पण मला भेटू देत नाही. आता काय करावं? तर तुमच्याकडनं अपेक्षा आहे, तुम्ही काम कराल म्हणून. नक्की करीन. माझा बादशाह आहे. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला मुंबईला याची गरज नाही, तुम्हाला मी इथे तुमचं काम करून देतो. इथे आपले मंत्री साहेब बसलेले आहेत, काकापर्यंत काम लगेच करायचं तुमचं. साहेबांना तुम्ही बोलले तर मी करणार, मी आजच बोलून घेतो. माझं निवेदन तिथे आहे. मला तुम्ही नाही, तुमचं मला काही देता येईल का? आपलं नाव किंवा नंबर दिलेलं आहे, मी आज बोलून आपल्याला मग फोन करतो संध्याकाळपर्यंत. आय दिली 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 मी बोलतो आज. मी आज तुम्हाला मंत्र देण्याची गरज नाही, तुम्ही खुशी खुशी. वा वा, प्रातिनिधिक. हो हो हो, मी करतो, मी नक्की करणार. वा, प्रातिनिधिक, शेवटचा प्रश्न आणि मग तिथे ब्लू टी शर्ट, निळ्या रंगाचा टी शर्ट घातलाय मगासपासून उभे आहेत. हा फरक आहे, तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आज आदित्यजींना जो पाठिंबा मिळतोय. प्रश्न. नमस्कार. नमस्कार. मी इंद्रजित मुसमाडे, मी MIDC मध्ये एक छोटा उद्योजक आहे. तर सर, मी 2 वर्षापासून एक शॉप चालवतोय. मी भरपूर ठिकाणी वेंडरशिपसाठी अप्लाय केले, पण मी चक्रा मारून मारून थकलोय. पण माझ्यानंतरही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना वेंडरशिप भेटली, तर याच्यासाठी तुम्ही काय कराल? ह्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन की तुम्हाला तुमचे न्याय हक्क ह्याच्यात मिळतील आणि तुम्ही मागताय हे मिळतील तुमचं. पण मला नाव नंबर देऊन ठेवा आणि मी तुम्हाला सांगतो की नाव नंबर मी काही उगाच डायरी वाढवायची म्हणून नाही, पण जिथे जिथे आता जसं तुमचा प्रश्न किंवा मावशी तुमचा जो प्रश्न तो आपण नक्कीच सोडवू. कॉलेजच्या प्रश्नात मी येतोच आहे, आत्ता पर्यावरण मंत्र्यांना घेऊन येतोय तिथे लगेच. पण तुमचं पण मला देऊन ठेवा, हे आपण करून घेऊ. हे कारण विषयही खूप महत्वाचे आहेत, आणि संवाद म्हणजे हाच आहे की जे विषय माझ्यापर्यंत एरवी पोचले नसतील असे विषय मला त्याला वाचा फोडायचा आहे, तुमच्याकडून ऐकायचं आहे. आज तुम्ही खरोखर आज इथे आलात, सगळे एवढ्या मोठ्या संख्येत आलात, तुमचे आभार मानतो मी. आणि पुन्हा पुन्हा मी जेव्हा येत राहीन, पुढच्या वेळी जेव्हा नगरमध्ये येईन तेव्हा मुलींसाठी स्वरक्षणाचे धडे घेईनच, पण मला वाटतं अजून एकदा मी आदित्य संवाद घेईन. आणि पुन्हा तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही मला निश्चितपणे सांगू शकाल की हे निवेदन मी दिलेलं तुम्हाला आणि हे माझं काम झालं. धन्यवाद सगळे आल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो आदित्यजी. हे होते, बोला 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 बोला. हो, जरा एक छोटीशी फक्त विनंती आहे, आपण सगळ्यांनी इथे थांबा, मुली आधी बाहेर जातील आणि मग आपण सगळ्यांनी जायचंय. आपण शिस्त जी आहे ती पाळायची आहे. मी पुन्हा एकदा आदित्यजींचे आभार मानतो, या माध्यमातून त्यांनी आपल्याशी संवाद साधला. पत्रकार बांधव, समाज माध्यमाशी संबंधित सगळीची मंडळी, पोलीस यंत्रणा, या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. पत्रकार बांधवांना विनंती आहे, त्यांनी काळे महाविद्यालयामध्ये उपस्थित राहायचंय. आपल्याशी आदित्यजी तिथे संवाद साधतील. आणि महाविद्यालयातल्या मुली आहेत, त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या बसमध्ये कृपया बसून घ्या. या सगळ्या मुली बाहेर पडल्या.